रे दशरथ कुमार नगरी हो तो आए आनंद घोर जय देव जय देव गडिंग्लज शहर आज भगवामय झाले आहे. प्रभू रामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज देशभरासह गडिंग्लज शहरात व तालुक्यात हर एक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तर गडिंग्लज शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत देखील आज सकाळी अयोध्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले, तर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यासमोर प्रभू रामाची महाआरती करण्यात आली, तर नंतर जवळपास एक तास फटाक्यांची आतिषबाजी व त्यानंतर नगरपालिका पटांगणात भव्य भजनी संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुरुषांसह महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. या सर्व आनंदोत्सव सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी. जय श्रीराम. आज देशभरात सगळीकडे गल्ली गल्लीत गावागावात शहरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दुपारीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. आज गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देखील सकाळी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलेलं आहे ह्या सोहळ्याचे. व आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर महाआरतीचे नियोजन केलेले होते. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत गडिंग्लज नगरीचे माजी उपनगराध्यक्ष किरण अण्णा कदम आहेत. आज जो आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याबद्दल आमच्या मध्यमातून काय सांगाल, तसेच गडिंग्लजवासियांना ह्या आनंदोत्सवानिमित्त काय शुभेच्छा द्याल? पहिल्यांदा जय श्रीराम. जवळजवळ या देशामध्ये 500-550 वर्षानंतर प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहते. सर्वच गडिंग्लज देशातील सर्व नागरिकांनी हे राम मंदिर व्हावं असं परमेश्वराकडे मागणं केलं होतं. त्याचं फलित आज आहे आणि आज खरोखरच देशवासियांना सर्व समाजाला एक आनंदी वातावरणामध्ये एक चांगला सोहळा साजरा करतो आहे. या निमित्तानं देशामध्ये शांतता सुबत्ता लाभावी हे मागणं आम्ही सर्वांनीच या प्रभू रामचंद्राकडे मागितलं आहे. गडिंग्लज शहराकरता चांगले दिवस यावेत, गडिंग्लज शहराचा चांगला विकास व्हावा, त्याचबरोबर आमचे नेते नामदार मुशरीफ साहेबांनी एक संकल्प केला की प्रभू रामचंद्राचा प्रसाद हा घरोघरी पोचला पाहिजेत. प्रभू रामचंद्राचं हे चरित्र जे आहे ते घरोघरी पोचलं पाहिजेत, याकरता संपूर्ण घरोघरी एका एक पिशवी करून त्यांना प्रसाद वाटपाचं काम माननीय मुस्लिम साहेबांच्या सूचनेनुसार सर्व रामभक्त राष्ट्रवादी काँग्रेसने या शहरामध्ये केलं आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी प्रभू रामचंद्राकडे आज आरती म्हटलेली आहे. आरती म्हटल्याच्या नंतर आतषबाजीचाही कार्यक्रम झाला, सकाळचं लाईव्ह दर्शन सगळ्यांना बघण्यात आलं. याच्यानंतर आम्ही संगीत संध्या भजन संध्या अशा पद्धतीचा एक चांगला कार्यक्रम गडिंग्लज करायकरता चांगली मेजवानी प्रभू रामचंद्रांची भजनं या निमित्तानं आम्ही आयोजित केलेले आहेत. खरेखर अतिशय आनंद आणि उत्साह दिवस आजचा मानला तरी दिवाळी साजरी झालेली आहे. सर्वांना या प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचं शुभेच्छा देऊन थांबतो. आपल्यासोबत गडिंग्लज युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रामगुंड उर्फ गुंडा पाटील आहेत. आज या आनंदोत्सव निमित्ताने रामलल्लासमोर तुम्ही गडिंग्लज दर्शनासाठी काय मागणी कराल? जय श्रीराम. प्रथमतः आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदरणीय आमचे नेते आमचं दैवत माननीय मुशरीफ साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही गडिंग्लज शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रम उपक्रम आम्ही राबवले. आत्ताच आम्ही प्रभू रामांची महाआरती पक्षाकडून आयोजित केली. आम्ही प्रभू रामाकडे एवढीच मागणी केलं की या महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी तसेच कष्टकरी तसेच दीनदलित दुबळ्या लोकांना सुखी ठेव, तसेच या राज्याचे
वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांना चांगलं आरोग्य राबू देत आणि येणारी विधानसभा साहेब मोठ्या फरकानं जिंकतील असा असं साकडं आम्ही प्रभू रामाना घातलं. त्याच पद्धतीनं गडिंग्ला शहरातील सुख समृद्धी गडिंग्ला शहरातील शहरातील लोकांना चांगलं दिवस येऊ देत हीच आम्ही प्रभू रामाकडं साकडं गाठलं. तसेच येणाऱ्या नगरपालिकेवर गडिंग्लाच्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पडकू देत एवढीच आम्ही प्रभू रामाकडं मागणी केली. तसेच सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी मजूर सर्व बाला बरुदेदार लोकांना सुखी ठेव एवढं आम्ही प्रभू रामाकडं मागणी केलेली आहे. तसेच आपल्यासोबत माजी नगरसेवक दीपक कुराडे साहेब आहेत. कुराडे सर नमस्कार. आज या आनंदोत्सवानिमित्त कशाप्रकारे तुम्ही सर्वांसाठी शुभेच्छा द्याल? सियावर रामचंद्र की जय. मी प्रथमतः आपल्या पूर्ण भारतवर्षाला आज प्रभू रामचंद्रांचं 500 वर्षानंतर रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना आज अयोध्यामध्ये झाली त्याबद्दल पूर्ण भारतीय नागरिकांना हिंदुस्थानातील तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो. इथून पुढच्या काळात आपल्या देशात रामराज्य येणार आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व भारतीयांच्या ज्या स्वप्न आकांक्षा आहेत जी रामलल्लाची प्रतिष्ठापना करून ही पूर्ण केली आहे. अशा काळातसुद्धा माननीय मोदी साहेबांच्याकडून असंच देशसेवेचं कार्य घडत राहू. आता फक्त अयोध्या झालेला आहे, इथून पुढं मथुरा बाकी आहे एवढंच मला वाटतं. तर इथून पुढच्या काळातसुद्धा त्यांच्याकडून आपल्या भारतीयांच्याकडून खूप अपेक्षा मोदी साहेबांच्याकडून आहेत. त्याचबरोबर आमच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमचे नेते आमचे दैवत त्यांना आम्ही याच्या अगोदरसुद्धा आमदार आणि मंत्री म्हणून पाहिलेलं आहे. आमची प्रभू रामचंद्रांच्याकडे एकच मागणी राहील एकच अपेक्षा राहील की इथून पुढच्या काळातसुद्धा आम्हा लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला असं उदंडपणे जे विकास कार्य आहे ते करून देण्यासाठी माननीय मुसरी साहेब हे सदैव आमदार म्हणून लाभावेत या महाराष्ट्राला मंत्री म्हणून लावावेत. आम्ही प्रभू रामचंद्रांच्याकडं एक अशी एक केविलवाणी एक मदत म्हणजे साकडं घालतो की देवांना किमान उपमुख्यमंत्री मिळावं एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेप्रसंगी गडिंग्लजमध्ये एक दिवाळी साजरी झालेली आहे. संपूर्ण देशभर नव्हे सगळं जगभर श्रीरामाची आरती श्रीरामाचा जयघोष सर्व जगभर सुरू झालेला आहे. या निमित्तानं गडिंग्लजमध्ये एक वेगळं ऐक्य आपण पाहतो आहे की श्रीरामाच्या निमित्तानं गडिंग्लजची विकासगंगा या ठिकाणी आलेली आहे. यापूर्वीसुद्धा माननीय हसनसाहेब मुश्रीफ यांच्या रूपानं खूप मोठं योगदान गडिंग्लज शहराला गडिंग्लज कागल विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त विकास या भागाचा व्हावा या राम या रामलल्लाच्या आगमनाच्या निमित्तानं हा विकास या विकासाची घोडदौड आणखीन जोरदारपणे व्हावी असे या प्रसंगी श्रीरामचरणी मी प्रार्थना करतो. जय श्रीराम.